शुभास कुकिंग स्टॉकमध्ये तुमचे स्वागत आज आपण हाय प्रोटीन डाएट रेसिपी बनवणार आहे सोया कटलेट हे कटलेट्स आपल्याला वेटलॉससाठी खूप उपयोगी आहे हाय प्रोटीन डायेट सोया सोयाचम्स हे वापरले जातात त्यामुळे आज आपण याचा वापर करून कटलेट बनवायला शिकणार आहे कटलेटसाठी आपण अगदी सोपी पद्धत वापरायची आहे इथे मी एक वाटी सोया चम्स घेतलेले आहे ते आपण गरम पाण्यात भिजत घालणार आहे हे कटलेट वेट शिवाय इतर वेळेलाही आपण बनवू शकतो तर आता आपण सोया सोयाचम्स एका भांड्यात काढून घ्यायचे आहेत तिथे मी बाऊलमध्ये काढून घेतलेले आहेत यामध्ये आपण गरम उकळतं पाणी घातलेलं आहे असं न करता उकळता पाण्यात आपण हे चम्स घातले तरीही चालतील आता यामध्ये आपण काहीही न घालता झाकण ठेवून अर्धा तास हे चमच ठेवून देणार आहे आता आपण मसाला तयार करून घेऊ इथे मी दोन लाल मिरच्या घेतलेल्या आहेत एक चमचा जिरे आणि एक चमचा धने आपल्याला लागणार आहे हे सर्व जिन्नस आपण भाजून घ्यायचे आहेत अगदी मंद गॅसवरती आपण हे जिन्नस भाजून घेणार आहे त्याचा रंग न बदलू देता हे थोडेसे आपल्याला गरम करून घ्यायचे आहे दोन तीन मिनटे आपण हे परतून घेणार आहे मसाला ताजा ताजा करून घेतल्यामुळे कटलेटला एक वेगळीच चव येते आपला मसाला भाजून तयार आहे फक्त दोन मिनटं आपण तो भाजून घेतलेला आहे आता हा आपण थोडासा कोमट करून घेऊ आता आपण दुसरे घटक बघू इथे मी एक मोठा कांदा उभा चिरून घेतलेला आहे आपल्याला हा मिक्सरला लावायचा आहे एक इंच आपल्याला आले लागणार आहे हिरव्या मिरच्या मी दोन घेतलेल्या आहेत कारण या तिखट आहेत पाच सहा लसूण आणि कोथिंबीर आता आपण या सर्वांची पेस्ट बनवूयात कांदा मी उभट चिरून घेतलेला आहे तो आपण मिक्सरला लावायचा आहे यामध्येच आपण लसूण कोथिंबीर कोथिंबीर मी न चिरताच चे यामध्ये घातलेली आहे हिरव्या मिरच्या या तिखट आहेत म्हणून मी दोनच घेतलेल्या आहेत आणि आले आपल्याला बारीक तुकडे करून घालायचे आहे याची आपण बारीक पेस्ट करून घेऊ अर्धा तास झालेला आहे तुम्ही बघू शकता आपले चम्स चांगले भिजलेले आहेत जर आपल्याला झटपट हे चम्स करायचे असतील तर उकळत्या पाण्यात घालून एक पाच ते दहा मिनटं हे आपण उकळून घेतले तरीही चालतात आता या चम्समधून आपण पाणी काढून टाकायचे आहे आणि ते अशा प्रकारे पिऊन आपण घेणार आहे एका बाउलमध्ये आपण मगाशी बनवलेली हिरवी पेस्ट घालायची आहे यामध्येच आपल्याला हे चम्स मिक्सरला लावून घ्यायचे आहेत पिळलेले चम्स आपण थोडे थोडे करून यामध्ये घालणार आहे आणि त्याची बारीक पेस्ट बनवून घेणार आहे थोडे थोडे करूनच आपण यामध्ये घालायचे आहेत तर जास्त घातले तर ते बारीक होत नाहीत आपण सगळे चम्स बारीक करून घेतलेले आहेत आता याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण मसाला आणि थोडेसे चम्स असे एकत्रित एक वाटून घेतलेले आहेत त्यामुळे मसाला चांगला मिक्स होतो आता हातानेच हे सर्व मिक्स करून घेऊ त्यानंतर यामध्ये आपण पिठे घालणार आहे यामध्ये आता आपल्याला बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे मगाशी आपण एक कांदा घातलेला आहे आता मी अर्धा कांदा बारीक चिरून यामध्ये घालणार आहे त्यानंतर थोडीशी कोथिंबीर यामध्ये अर्धा चमचा अमचूर पावडर घालूयात याची चव खूप छान लागते चवीनुसार मीठ एक चमचा गरम मसाला आपण घालणार आहे याबरोबरच आपण जिरे पूड घातली तरीही चालते तर आता यामध्ये आपण पिठे घालणार आहे इथे मी दोन चमचे मैदा आणि दोन चमचे कॉर्नफ्लावर घालणार आहे कॉर्नफ्लावर आपण आता घातलेला आहे आता यामध्ये आपण दोन चमचे मैदा घालणार आहे पिठे घालून मिश्रण आपण मिक्स करून घेणार आहे गरज वाटली तर यामध्ये आणखीनही आपल्याला पीठ घालावे लागेल पण मैदा किंवा कॉर्नफ्लावर न घालता यामध्ये आपण डाळीचे पीठ घालायचे आहे म्हणजेच त्याला आपण बेसन म्हणतो मैदा आणि कॉर्नफ्लॉवर घालायचे नसेल तर त्याऐवजी तुम्ही पूर्णतः डाळीचे पीठ घालू शकता त्यासाठी तुम्हाला पाच चमचे डाळीचे पीठ घालावे लागेल इथे आपण दोन चमचे मैदा दोन चमचे कॉर्नफ्लॉवर आणि एक चमचा डाळीचे पीठ घातलेले आहे तुम्ही बघू शकता मिश्रण अगदी तयार झालेले आहे जसे आपल्याला हवे आहे यामध्ये याम आता आपल्याला रंगासाठी एक चमचा लाल तिखट घालायचे आहे हे रंगाचे तिखट आहे ते मी यामध्ये घातलेलं आहे आता हे सुद्धा आपण मिक्स करून घेऊ हो। तुम्ही बघू शकता मिश्रणाला आता एक छान रंग तयार झालेला आहे याच्यात आपण कटलेट्स तयार करणार आहे आपल्याला आवडतील अशा शेपमध्ये आपण कटलेट्स तयार करून घ्यायचे आहेत मी साधारण मीडियम साईजमध्ये कटलेट तयार करणार आहे अशा प्रकारे आपण सर्व कटलेट्स तयार करून घेऊ त्यानंतर आपण ते तळणार आहे तेल चांगल्या प्रकारे तापून घ्यायचे आहे त्यानंतरच त्यामध्ये आपण कटलेट तळणार आहे एका वेळेला पाच ते सहा कटलेट्स आपण तळू शकतो ही रेसिपी जर तुम्हाला वेटलॉससाठी करायची असेल तर हे कटलेट आपण शॅलो फ्राय करायचे आहेत म्हणजे यामध्ये आपण जास्त तेलाचा वापर न करता एक ते दोन चमचे तेलामध्ये फक्त हे कटलेट्स भाजून घ्यायचे आहेत सोया सोयाचम्स हे आपल्या डाएटसाठी खूप महत्त्वाचे आहे जर आपल्याला वेट लॉस करायचा असेल किंवा आपली इम्युनिटी वाढवायची असेल तर खाण्यामध्ये सोया सोयाचम्स हे आपण वाढवले पाहिजेत तुम्ही बघू शकता कटलेटला किती छान रंग आलेला आहे मीडियम हीटवरती आपण हे कटलेट तळून घेतलेले आहेत राहिलेल्या जागेमध्ये आणखीन कटलेट्स आपण घालू कटलेट्स हे कटलेट चवीला खूप छान लागतात आणि पोटभरीचे सुद्धा असतात व्हेजिटेरियन लोकांना प्रोटीन डाएटमध्ये सोया चम्स हे घालावेच लागतात मग त्यासाठी आपण त्याचे वेगवेगळे पदार्थ बनवतो त्या पदार्थांमध्ये सगळ्यात महत्त्वाचा पदार्थ असतो ते म्हणजे वेग कटलेट्स त्यासाठी वेगळे साहित्य किंवा वेळ आपल्याला जास्त द्यावा लागत नाही आपले कटलेट्स तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकता अगदी खमंग असे ते तळले गेलेले आहेत ते आता आपण पेपरवरती काढून घेऊ कमी तेलामध्ये सुद्धा हे कटलेट्स खूप छान होतात तुम्हीही नक्की ट्राय करा ह्याचप्रमाणे उरलेले कटलेटसुद्धा आपण तळून घेऊ हे सुद्धा कटलेट आपल्याला लालसर रंगाच्या होईपर्यंत तळायचे आहेत गॅस मात्र हा मंदच ठेवायचा आहे जर आपण मोठ्या गॅसवरती हे कटलेट तळले तर ते तळल्यासारखे दिसतात पण आतून कच्चे राहतात हे कटलेट आपण सर्विंग डिशमध्ये काढून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता अगदी छान असा हा रंग आपला आलेला आहे कटलेटला जर आपण व्हेजिटेरियन असाल आणि हाय प्रोटीन डाएट म्हणून काय खावे असा प्रश्न असेल तर तुम्ही अशा प्रकारे सोया चम्स खाऊ शकता सोया चम्समध्ये जास्त प्रमाणात प्रोटीन्स असतात ते आपल्या शरीराला खूप उपयोगी असतात लहान मुलांना वाढत्या वयामध्ये हे सोया चम्स खूप महत्त्वाचे आहेत त्यामुळे अशा प्रकारे कटलेट करून आपण त्या मुलांना देऊ शकतो आज आपण सोया कटलेट बनवण्याची अगदी सोपी पद्धत बघितलेली आहे तुम्ही ही नक्की ट्राय करा हाय प्रोटीन सोया कटलेट माझ्या पद्धतीने रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा